नमस्कार. तर लाडकी बहीण योजना अंतर्गत चौथ्या हप्ते तारीख ठरलेली आहे आणि 10 ऑक्टोबरला तुम्हाला चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पैसे पाठवले जाणार आहे. तर आता यामध्ये एक मोठी अपडेट आलेली आहे. तर या ठिकाणी आता पैसे परत करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. काही लोकांना 4,500 रुपये प्राप्त झालेले आहे आणि ज्या लोकांना पैसे प्राप्त झालेले आहे त्यापैकी काही लोकांनी पैसे परत पण केलेले आहे. तर बघा हे पैसे कशाप्रकारे परत करण्यात आलेले आहे आणि का परत करण्यात आलेले आहे. तर लाडकी बहीणचे लाटलेले 9,000 दोघांनी केले परत. लाडका भाऊ म्हणून अर्ज भरले, चौघांनी सादर केला खुलासा. लाडकी बहीण योजनेत अकोला जिल्ह्यातील ऑगस्ट अखेरपर्यंत 4 पुरुषांनी अर्ज भरले, त्यामध्ये अकोला तालुक्यातील 5 आणि अकोट तालुक्यातील 1 पुरुष व्यक्तीचा समावेश आहे. त्यापैकी दोघांनी चुकीचं अर्ज भरल्याचा खुलासा सादर करीत योजनेच्या लाभाचे घेतलेले प्रत्येकी 4,500 रुपये 1 ऑक्टोबर रोजी परत केले. त्याच दिवशी अकोला तालुक्यातील 3 लाडकी बहीण योजनेत लाडका भाऊ म्हणून चुकीचा अर्ज भरल्याचा खुलासा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे सादर केला. त्यानंतर गुरुवारी 3 ऑक्टोबर रोजी 1 पुरुष व्यक्तीने चुकीचा लाडका भाऊ म्हणून अर्ज भरल्याचा खुलासा सादर केला. तर ज्या लोकांनी माझी लाडकी बहीण या अंतर्गत अर्ज भरलेला आहे त्या पुरुषांनी हे पैसे परत केलेले आहे. तर यांनी हे जे पैसे परत केले आहे जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय जिल्ह्यातील महिला बालविकास अधिकारी जे कार्यालय आहे त्यांच्याकडे हे पैसे तुम्हाला परत करावे लागणार आहे. ज्या ज्या लोकांनी चुकीचा अर्ज भरलेला आहे त्यांच्यावर कार्यवाही होण्याच्या अगोदर तुम्ही जर पैसे परत केले तर तुमच्यावर कोणत्याही प्रकारची शासनाची कार्यवाही केल्या जाणार नाही. म्हणून तुम्ही जर अशा प्रकारचा कुठलाही चुकीचा लाभ घेतला असेल पुरुष व्यक्तीने त्यांना या ठिकाणी आता हे पैसे परत करून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील जे महिला व बालविकास कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन हे पैसे तुम्हाला परत करावे लागेल. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन हे पैसे परत करू शकता. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या काही अटी तुम्हाला लागू होत्या त्या अटी लागू नसतानाही बऱ्याचशा महिलांनी आपल्या लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेला आहे आणि लाभ पण घेतलेला आहे. तर तुम्ही जर अटीमध्ये बसत नसाल आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे परत करण्याची वेळ येऊ शकते. जसे या पुरुषाला पैसे परत करावे लागले त्याचप्रकारे जे महिला लाभार्थी आहे जे अटीमध्ये बसत नाही त्यांनी हा लाभ घेतलेला आहे त्यांनाही पैसे परत करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. त्या महिला अपात्र असून त्यांनी याचा लाभ घेतलेला आहे त्यांना पण या ठिकाणी पैसे परत करण्याची वेळ येऊ शकते. सध्या ही वेळ येणार नाही. निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला हे पैसे परत करावे लागू शकतात. कारण निवडणुकीनंतर ज्या ज्या महिला अपात्र आहे ते काढल्या जाणार आहे आणि जर त्यांनी लाभ घेतलेला असेल त्यांना पण या ठिकाणी पैसे परत करावे लागणार आहे. मला पण या ठिकाणी पैसे परत करायचा SMS येऊ शकतो. ठीक आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता तर जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.